नमस्कार दर्शकहो, आरआयसी नेटवर्क सिटी न्यूज सुपरफास्ट प्रस्तुत या विशेष कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते. दर्शकहो, आज एक खास मुलाखत तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. मुलाखतामध्ये एक जोडी असणार आहे, पण ती जोडी तितकीच खास आहे तिच्या कार्यामुळे. वायर्ड एक्सप्रेशन प्रस्तुत वादळवाड, गोष्ट एका दाम्पत्याच्या सेवार्थ प्रवासाची. पानवठ्याचे संचालक दोन्ही दाम्पत्य डॉक्टर अर्चना आणि डॉक्टर चंद्रा जैन आपल्या सोबत आहेत. हार्दिक स्वागत आहे सर तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये. यांची मुलाखत किती अप्रतिम असणार आहे आणि तितकीच किती काळजाला भिडणारी असणार आहे, त्यासाठी तुम्हाला ही मुलाखत संपूर्ण बघावी लागेल. सर, सुरुवातीलाच एक प्रश्न पडतो की इतक्या सगळ्या मुक्या जनावरांना पानवठा या संस्थेमार्फत, आश्रममार्फत तुम्ही एकत्र बांधून चालवतायत एखाद्या कुटुंबाप्रमाणे. आज एक जरी व्यक्ती जर शिल्लक झाला घरामध्ये किंवा नातेवाईकामध्ये, तुम्ही बघू शकता की खूप जास्त सांभाळ करणं कठीण आहे. तर कुठून अशी जिद्द निर्माण झाली आणि कधी सुचलं की पानवठा या संस्थेची उत्पत्ती करायची, निर्मिती करायची? ज्यावेळेला आम्ही पहिले अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम, हे आहे पानवठा, आणि त्याच्या अगोदर जो आम्ही उपक्रम चालवत होतो त्याचं नाव आहे सफर. ह्या सगळ्याचा प्रवास जो आहे त्या सफरपासून सुरू झाला. सफर हे एक मोफत उपचार केंद्र होतं आणि त्या उपचार केंद्राच्या माध्यमातून बऱ्या झालेल्या प्राण्यांना पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिलं जायचं. परंतु जे प्राणी कधीच बरे होऊ शकत नाहीत किंवा ज्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आलं, अशा प्राण्यांचं काय, त्यांचं निसर्गात जगण्याचं प्रमाण किती आहे, तर तो रेशो खूपच कमी आहे. मग अशा प्राण्यांची मोफत व्यवस्था कायमस्वरूपी राहण्याची आपण करू शकतो का, याचा विचार आम्ही करत होतो. आणि 2012-13 ज्यावेळेला मला 2013 साली मला इंडियन कोबरा बाईट झाला, आणि त्या बाईटनंतर मग आम्ही असा विचार केला की आता आपण पूर्णपणे मिळालेलं हे जे बोनस लाईफ आहे, हे जे एक्स्ट्रा लाईफ आपल्याला मिळालेलं आहे, ते आपण पूर्णपणे ह्या प्राण्यांच्या सेवेसाठीच लावायचं. इथून पानवठाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि मग त्या केंद्राचं, सफर केंद्राचं रूपांतर हळूहळू अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम पानवठा ह्याच्यात झालं. आणि मला असं वाटतं सर की ते जे आश्रम आहे, भारतातील एकमेव असं आश्रम आहे. कारण अपंग प्राणी जे, मला वाटते रस्त्यावरती सुद्धा काही अपघात आणि त्यांना अपघात होतो, असे सुद्धा प्राणी तुमच्याकडे असतील, जन्मतःच अपंगत्व असतात असे. सर, हा जो प्रवास आहे तुमचा, मला तितकाच संघर्षाचा आहे नक्कीच. तर याविषयी डॉक्टर अर्चना मॅडम ज्या आहेत, त्या एक तुमची सहचारिणी म्हणून त्यांची जेवढी कसरत या प्रवासामध्ये लागते, त्याविषयी तुम्ही एक काय शेअर कराल आमच्याशी? कसरत म्हणण्यापेक्षा की आता तुम्हीच जसं मगाशी म्हणालात की एक घरातला सदस्य वाढला तरी आपल्याला इतका लोड वाढतो, आणि माझी तर 107 पिल्लं आहेत, म्हणजे इतक्या सगळ्यांना घेऊन हा प्रवास करत इथपर्यंत पोहोचणं हे खरंच अवघड होतं. पण अवघड म्हणतानाच की ही तितकीच समाधानाची पण बाब आहे की आज आम्ही जे काही करतोय, जसं मगाशी त्यांनी म्हटलं की 2013 जर नागदंशमध्ये ते गेले असते तर सगळं संपलं असतं. म्हणून आम्ही तेव्हाच असं ठरवलं की हे जे काही वाढीव आयुष्य आहे हे याच प्रकारे जगायचं, आणि या पिल्लांसोबत आम्ही समाधानाने जगतोय. नक्कीच. आणि मला असं वाटतं की डॉक्टर अभय बंग झाले, प्रकाश आमटे सर झाले, या सगळ्या दाम्पत्यांच्या कार्याला आज जरी नाव जरी उच्चारलं तरी अंगावरती शहारा येतो, तशासारखं मला इथे वाटतंय तुमच्या बाजूला बसून. कारण हे कार्य जे आहे हे फार थोर आहे. एक मूक जनावर ज्याला भावना व्यक्त करता येत नाही, ज्याला काय इजा झाली हे बोलता सुद्धा येत नाही, त्याचा मर्म तितक्या याने ओळखून त्याला अगदी मायेनी लेकरासारखं वाढवणं. सर, आता 107 पिल्लं आहे तुमच्याकडे म्हणतं, तर तुमचं जे हे आश्रम आहे याला काय सपोर्ट सिस्टम आहे, कसं चालतं, काय सांगाल दर्शकांना? खरं तर तुम्ही ज्यांचं नाव घेतलं, आमटे आणि बंग कुटुंबीय, यांनी जे काही उभं केलं आहे, आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या अगदी 1% जरी उभं करू शकलो तरी मला असं वाटतं की आमचं जन्म धन्य होईल. आश्रमाला सपोर्ट करण्यासाठी सगळ्यात मोठा सपोर्टर आता तुमच्या आपल्यामध्ये बाजूला बसलेला आहे की माझी मिसेस डॉक्टर अर्चना. तिच्या OPD वरती आम्ही बरेच वर्ष हा सगळा प्रवास आत्तापर्यंत पेलून नेला. परंतु आता थोडं थोडं असं झालं आहे की एक छोट्या स्वरूपात सुरू केलेलं रोपटं जे आहे ते, अगदी मी असं म्हणत नाही की महावृक्ष वगैरे झाला, पण आता ते बऱ्यापैकी मोठं झालं आहे आणि बऱ्यापैकी प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येणारे नैसर्गिक चॅलेंजेस आहेत किंवा पिंजऱ्यांचं कमी पडणं आहे, शेड्स कमी पडणं आहेत, अजूनही आश्रमामध्ये स्वतःची लाईट कनेक्शन नाही आहे, ह्या सगळ्या अडचणींना सामोरं जात असताना निश्चितच मदतीची गरज लागते, मॅनपॉवरची गरज लागते, ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून मदतीला येणाऱ्या मुलांची गरज लागते,
आणि सर्वाधिक मदत लागते ती आर्थिक मदत लागतेच लागते, कारण आज त्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की माणसांच्या खाद्यापेक्षा प्राण्यांचं खाद्य हे साधारणतः 3 पट महाग आहे. इवन त्यांचं मेडिसिनसुद्धा आपल्यापेक्षा जास्त महाग आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा जर खर्चाचा रेशो काढला आणि महिन्याला होणारा 107 पिल्लांचा जर जो खर्च आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि ह्याच्यासाठी कुणाकडूनच ॲडमिशन चार्जेस घेतले जात नाहीत. मग त्यांचे ॲडमिशन चार्जेस देणारच कोण? रस्त्यावरती उडवलेलं जे प्राण्याचं पिल्लू आहे, एखादं अपंग झालं आहे, त्याला आपल्याकडे जर ॲडमिट केलं तर त्याचे पैसे भरणार कोण? त्यामुळे त्याचे काही ॲडमिशन चार्जेस नाही आहेत. मोफत आश्रम आहे सगळ्यांसाठी. ज्याला कुणाला काही मदत करावीशी वाटते ते सगळ्या पिल्लांसाठी मिळून आश्रमासाठी मदत करू शकतात. तेही ॲडमिट करत असताना मॅन्डेटरी नाही आहे. असं आहे. आणि समजा आता जे दर्शक हा कार्यक्रम बघतायत तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये फुल न फुलाची पाकडी म्हणून काही मदत करायची असेल तर त्याच्यासाठी काय आहे? निश्चित स्वरूपामध्ये मी उलट सर्वांना हात जोडून अगदी विनंती करेन की आपण सर्वांनी मदत करावीच. कारण आत्तासुद्धा आम्ही गेले जवळपास 8 दिवस आपल्याकडे, मी जसं तुम्हाला आत्ता म्हटलं की आपल्याकडे स्वतःचं लाईट कनेक्शन नाही आहे, आणि ज्यांनी आपल्याला लाईट कनेक्शन टेम्पररी स्वरूपात जोडून दिलं आहे त्यांचा स्वतःचा सुद्धा लाईटचा काही इश्यू झाला आहे वायरचा. त्यामुळे गेले 8 ते 10 दिवस आमच्याकडे स्वतःचंच कनेक्शनच नाही आहे. त्यामुळे बोरिंगचं पाणी येत नाही, त्यामुळे पिंजरे साफ करता येत नाहीत, बरंच काही इश्यू होत आहेत. आम्ही स्वतःचा एक जनरेटर घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ज्यांना कुणाला मदत करता येईल, माझा नंबर मला वाटतं आपण स्क्रीनवरती देता आला तर दिला तर खूप बरं होईल. तर तो नंबर जो आहे तो जीपेला आहे. इवन संस्थेचा काही अकाउंट नंबरसुद्धा आहे. ज्यांना कुणाला ATGच्या अंतर्गत काही मदत करायची असेल तर तेही सर्टिफिकेट आता संस्थेचं आलेलं आहे. तर त्या निमित्ताने आपण सर्वांनी आश्रमाला मदत करावी ही आपण सर्वांना मी विनंती करतो. नक्कीच. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर का मदत करायची असेल फुल न फुलाची पाकळी म्हणून, इतकं सुंदर कार्य करतायत आणि यथार्थ कार्य आहे की इतक्या मोठ्या कार्याला करण्यासाठी सुद्धा एक 40 तासं लागतं. कारण मुक जणावर, मला असं वाटतं एक किस्सा असाही होता की सर एक मला वाटते जणावर घरी घेऊन आले होते तेव्हा पाय सडलेला होता पूर्ण, कुत्र्याचाच असेल कदाचित, त्याच्यामध्ये अळ्या पडलेल्या होत्या. हे सगळं बघून एका माणसाच्या जवळ आपण जात नाही, तेव्हा अशा जनावराच्या जवळ जाऊन त्यांना जीवनदान देणं हे फार खूप मोठं कार्य आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे खाली दिलेल्या स्क्रोलवरती तुम्हाला नंबर दिसत आहेत, जीपे नंबरसुद्धा आहे, आणि जसे की त्यांनी जनरेटरचा उल्लेख केला आहे त्याच्यासाठीसुद्धा तुम्ही मदत करू शकता. आणि सरते शेवटी सर, आजूबाजूला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही सगळ्यात मोठी गरज आहे. जी एक नैसर्गिक साखळी आहे त्याची तुम्ही मुख्य साखळी जी आहे ती बांधून ठेवली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर यामार्फत जी दर्शक कार्यक्रम बघत आहे आजूबाजूला एरियामध्ये, जी आजकाल ना कुत्र्यांचं प्रमाण पण खूप वाढत आहे, सोशल मीडियावरती लहान मुलांवरती अपघात करणाऱ्या कुत्र्यांचे पण व्हिडिओ व्हायरल झाले आहे, संदेश काय द्याल या माध्यमातून सरते शेवटी? एक महत्त्वाचा विषय मॅडम आपण हा हात घातलायत ह्या विषयाला, कारण हा अतिशय समाजाला आज एका बाजूनी प्राण्यांवरती प्रेम करणारी लोकं आहेत तर एका बाजूनी प्राण्यांमुळे हानी होणारी लोकंसुद्धा समाजात बघायला मिळतात. परंतु याच्यात कुठेतरी आपलं काहीतरी चुकतं आहे आणि ते काय चुकतं आहे हे अभ्यासानुरूप आपल्याला शोधता येऊ शकतं. जसं की प्राणीमित्रांना मी आव्हान नेहमी करतो की फीडिंग पॉईंट्स ठरवा, की वेगवेगळ्या पॉईंट्सवरती, जसं सोसायटी आहेत, आता सोसायटीमध्ये मुक्या प्राण्यांचा राहण्याचा खास करून कुत्र्यांचा हा इतका इश्यू चालू आहे, हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझा आश्रम जिथे आहे तिथून असलेल्या 100 मीटरवरच्या सोसायटीमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आहेच. त्याच्यामुळे हा असा एका वन आन्सरमध्ये तो विषय संपणार नाही, परंतु त्यात सोल्युशन्स काढता येऊ शकतात. आणि हे जे आपल्या डोक्यात सगळ्यांच्या आत्ता बसायला लागल्या हळूहळू की बाईट्स होत आहेत बाईट्स होत आहेत, एक साधी गोष्ट मॅडम, सोपी गणित आहे की जर खायला मिळालं तर त्यांना काही प्रॉब्लेम होणारच नाही. आणि जलायझेशनचं जे ऑपरेशन करतात ते ऑपरेशन हा सुद्धा एक प्रकारे पर्याय आहे, परंतु ऑपरेशन करण्याची पद्धत आणि त्याच्यासाठीचं प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह याच्यामध्ये घ्यायची जी काळजी आहे ती काळजी घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या पद्धतीने जर केलं तर निश्चित स्वरूपामध्ये एक लक्षात घ्या, शेवटी आपण एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या समाजाबद्दल कुठेतरी असं चुकीचं धरून चालतो की एक कोणतरी त्यातलं वाईट निघालं तर आपण अख्ख्या समाजाला दोष देतो. तसं ते आपण प्राण्यांच्या बाबतीत कुत्र्यांच्या बाबतीत होते. 2-4 तुम्हाला हे निश्चित स्वरूपामध्ये बातम्या मिळतात पण बातम्या दाखवल्या पण निगेटिव्हच जात आहेत. जे अतिशय चांगले आज तुम्ही एअरफोर्समध्ये किंवा अगदी मोठमोठ्या आपल्या सिस्टीममध्ये सुद्धा, काल आम्ही येताना ट्रेनमध्ये एक पोलीस अधिकारी डॉबरमॅन कुत्रा घेऊन जात होते, आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या त्याच्या संदर्भात, तर त्याने सांगितलं की त्याने आत्तापर्यंत 1000 केसेसमध्ये चोऱ्या पकडून दिलेल्या आहेत, चोरी केलेल्या लोकांना पकडून दिलेल्या आहेत. तर ह्या गोष्टीसुद्धा पुढे आल्या पाहिजेत. प्राण्यांचे फायदे हजारो आहेत असं नाही आहे, आणि मी फायदे ह्या शब्दासाठी अशासाठी म्हणतोय की माणसाला आपला फायदा असेल तरच इंटरेस्ट असतो. म्हणून मी सगळ्यांना म्हणतोय हात जोडून अगदी की प्राण्यांचे फायदे समजून घ्या, ऑटोमॅटिकली त्यांचे निगेटिव्ह पॉईंट्स आपले त्या खूप कमी आहेत आणि फायदे जास्त आहेत हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल.
नक्कीच, आणि फार सुंदर असं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय सरते शेवटी की आपण जर प्रेम दिलं तर तुम्हाला त्यांच्याकडनं निश्चितपणे दुपटीने प्रेम मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही फुल न फुलाची पाकळी म्हणून तुमच्या आजूबाजूला मुकं जनावर जर का असेल, त्याला काही इजा झाली असेल, तर निश्चितपणे तुमचा टोल फ्री पण नंबर असेल की त्यांची टीम सज्ज आहे त्या गोष्टीसाठी, आणि पर्यावरणाचा समतोल राखणं आपल्याच हातात आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आपला वेळ दिलात. थँक्यू सो मच, आभारी आहोत. असेच विशेष कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी नमस्कार.